सोलापूर जिल्ह्याचा काही भाग उस्मानाबादच्या मतदारसंघात आहे, त्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये उमेदवारीचा तिढा कायम आहे. पाहुयात सारीपाठ सत्तेचा. उद्यापासून पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत असताना राज्यातील सर्वच प्रमुख पक्षात उमेदवार निवडीचा घोळ कायम आहे. काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीचा पेच, राष्ट्रवादीत तिढा, भाजपमध्ये चिंतन व मंथन, तर शिवसेनेत चर्चेचे गुराळ सुरूच असल्याचे दिसून येते. यामध्ये बहुजन वंचित आघाडीने मात्र उमेदवार निवडीबाबत बाजी मारली आहे. सोलापूर जिल्ह्याचा विस्तार सोलापूर, माढा व उस्मानाबाद या 3 लोकसभा मतदारसंघात पसरलेला आहे. सोलापूर लोकसभेकरता काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही प्रमुख पक्षाने आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. राष्ट्रवादीकडून माढ्यातील तिढा अजूनही कायमच आहे, तर माढ्याबाबत भाजपामध्ये चिंतन सुरूच आहे. तसेच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेना भाजपा युतीमध्ये शिवसेनेच्या वाटेला, तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये तो मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटेला गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांना उस्मानाबादमध्ये उमेदवार निवडीकरता चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. यापूर्वी व आजही राष्ट्रवादीची सर्व मदार उस्मानाबाद जिल्ह्यातील वजनदार नेते माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे, तर शिवसेना अंतर्गत चढावडीमुळे विचलित होत असताना दिसत आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजपा युतीकडून विद्यमान खासदार तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र शिवसेनेतून अंतर्गत काही प्रमाणात विरोध होताना त्यांना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाकरता उमेदवार निवडीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविषयी काही तक्रारी करण्यात आल्या. मात्र पक्षप्रमुख आणि खासदार गायकवाड यांची पक्षनिष्ठा, राजकीय आवाका, प्रगल्भता विचारात घेऊन तक्रारीकडे दुर्लक्ष करीत प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांच्या उमेदवारीला दुजोरा दिल्याचे समजते. या मतदारसंघातून शिवसेनेकडून प्राध्यापक रवींद्र गायकवाडसह माजी आमदार ओमराजे लिंबाळकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे आदींनी दावा केला आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख व जलक्रांतीचे जनक आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत हे अग्निदिव्य करून विजय खिचून आणण्यात माहिर असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. मात्र डॉक्टर सावंत हे जो निर्णय घेतील तो पक्षहिताचाच असणार आहे, यात शंका नाही. शिवसेनेतील ही धुसफूस पाहून दुसरीकडे भाजपाकडून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर डोळा ठेवण्यात येत आहे. शिवसेनेतील गटबाजीचा लाभ उठवण्यात भाजपाची उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी जोमाने कामाला लागली आहे. यातून शिवसेना भाजपा युतीचा उमेदवार ठरवण्यासाठी चर्चेचे गुराळ सुरूच आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवा नेते राणा जगदीशसिंह पाटील, अर्चना पाटील यांची नावे पुढे येताना दिसत आहेत. परंतु या मतदारसंघाच्या अदलाबदलीमध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडून औरंगाबाद मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याबाबत विचार वरिष्ठ पातळीवर आघाडीच्या नेत्यामध्ये सुरू आहे. त्यामुळे उस्मानाबाद मतदारसंघावर ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी लोकसभा सभापती माननीय शिवराज पाटील चाकूरकर यांना काँग्रेसतर्फे मैदानात उतरण्याचा डाव काँग्रेसने आखला आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत हा नवा पेज उमेदवार निवडीवरून पडला आहे. या मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, करमाळा तसेच लातूरमधील औसा व निलंगामधील काही गावांचा समावेश आहे. विद्यमान खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी दरवर्षी 4 कोटी रुपयाचा विकास निधी उपलब्ध करून मतदारसंघात प्रवाशी निवारे, विद्युत पतदिवे, रस्ते, नाले, सभामंडप, काळात चारा छावणे आदी विकास कामे मोठ्या प्रमाणात करून प्राध्यापक रवींद्र गायकवाड हे लोकप्रिय खासदार म्हणून ओळखले जात आहेत. शिवाय शिवसेना भाजपा युती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. याचा फायदा निश्चितपणे सेना भाजपा युतीच्या उमेदवाराला होऊन उस्मानाबादचा गड राखेल अशीच सध्या तरी स्थिती आहे.